श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ बिल्डर्स 9090787833. महिलेवर सलग 4 वर्ष लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी लग्न करणाऱ्या तरुणाची वरात थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने शहरात एक वेगळीच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी पंकज शरद कदम राहणार देवळाली गाव नाशिक रोड याने फिर्यादी पीडिता महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन दिनांक 4 एप्रिल 2019 ते दिनांक 8 मे 2023 या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र या दरम्यान पंकज कदम याचा राहता येथील उच्च शिक्षित महिलेशी विवाह ठरला होता. काल दिनांक 21 नवरदेव आणि वराडी मंडळी राहते येथे सर्वजण दाखल झाले होते. विवाह सोहळ्याची पूर्ण तयारी झाली होती अशावेळी पोलिसांनी अचानकपणे मंडपामध्ये प्रकट होऊन DJ तालावर नवरदेवाची मिरवणूक काढली. या दरम्यान फिर्यादी पीडित महिलेने लग्नस्थळी दाखल होत आमचे प्रेमसंबंध असून लग्नाची आमिष दाखवून पंकज कदम यांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केले व माझी फसवणूक केली अशी तक्रार राहता पोलिसात केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत नवरदेव पंकजला ताब्यात घेतले. आशीर्वाद प्राप्त होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच पंकजला राहता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि लग्नासाठी आलेल्या वधूवर आणि वराडी मंडळी यांच्यात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून राहता पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला थेट पोलीस ठाण्यात नेले. घोडीवर चढण्याऐवजी नवरदेवाला पोलिसांनी ठाण्याची पायरी चढवली. आज नाशिक रोड कोर्टामध्ये पंकज कदम याला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणी प्रथम राहता पोलीस ठाण्यात महिलेवर 4 वर्ष लैंगिक अत्याचार करणाऱ्या पंकज कदम याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज नाशिक रोड दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर पंकज कदम याला हजर केले होते. त्यानंतर त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छायावाघ करीत आहे. 9 News महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक रोड.